नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अशी बाजू घेत असेल हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक। गुंड कशाने ठरवला त्यांनी? आम्हाला गुंड ठरवण्याचं काही त्यांचे निकष असतील ते जरा पडताळून बघा आणि मग ठरवूया। गुंड कोण आहे हे त्यांनाही लक्षात येईल आणि मलाही लक्षात येईल। साखर कारखान्याबद्दल जो आरोप केला तुम्ही होता की कर्ज घेतलंय, तर त्यात काही चुकीचं नाही। हा ठीक आहे ना, 40,000 रुपये मी असं पण बोललो की 40,000 रुपये कर्ज घेताना आम्हाला इतकी अडचणी येतात की 40,000 रुपये कर्ज घेतल्यानंतर आमच्या अकाउंटमध्ये जातं, त्याला ATM मधूनच काढावं लागतं। एकरी 40,000 रुपये कर्ज प्रत्येक शेतकऱ्याला भेटतं, त्याला ATM मधूनच काढावं लागतं। यांना 51 करोड रुपये कर्ज मिळालं, 30 कोटी रुपयाचं यांनी इन्स्टॉलमेंट घेतला। त्या संदर्भात त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक ओरडायला लागले, तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून यायला लागलं। 51 कोटीपैकी 30 कोटी रुपये घेतलं आणि एक्सपान्शनसाठी घेतलेलं कर्ज हे स्वतःच्या अकाउंटमध्ये गेलं। एक्सपान्शनसाठी घेतलेलं कर्ज म्हणजे काय? त्या मशिनरीचं एक्सपान्शन करणे, त्या त्या कंपन्यांच्या माध्यमातून गेलं पाहिजे ना, कंपन्यांना पैसे गेले पाहिजे। साहेबांनी टीका केलेली की त्यांच्या विरोधातली सभा आहे, फक्त गरड ओतण्यासाठी ती सभा घेतल्याचं म्हटलं पाहिजे। ते आता खडसे साहेबांचा दृष्टिकोन तसा असेल असं मला वाटतं आहे। याच्यापूर्वी विरोधी पक्षनेते साहेबांनी ज्या मिटिंगा घेतल्या त्या त्या मतदारसंघात त्यांनी तिथल्या स्थानिक आमदारांवर टीका केली। आता आम्ही तर एक आमचं विजन घेऊन तिथे ती म्हणजे मुख्यमंत्री मोदींचा सत्कार, शिवसेनेचा मेळावा आणि एक विजन घेऊन तिथे काही प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नांना पॉझिटिव्ह असं उत्तर देऊन मतदारसंघातल्या किंवा जिल्ह्यातल्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री मोदींनी तसे आश्वासन दिलेले। हो, खडसे साहेबांनी असंही म्हटलंय की मुख्यमंत्री आले ते फक्त टीका करण्यासाठी आले होते, विकासाची काही घोषणा झाली नाही, प्रकल्पांबाबत ते काही बोलले नाही। त्यांचं असं आहे, 60% अपंग असल्यामुळे बहुतेक कानाने त्यांना व्यवस्थित ऐकू येत नाही। त्यांनी क्लिअर कट काही घोषणा केल्या तिथे, CMV संदर्भात एक मोठी घोषणा केली की लवकरात लवकर याच्या संदर्भात काही ना काही या शेतकऱ्यांना आम्ही लवकरात लवकर काहीतरी नुकसान भरपाई देण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न करू। त्यांनी औद्योगिक संस्थेच्या संदर्भात बोलले की लवकरात लवकर घोषणा होईल, मुक्तानगरच्या कॉम्प्लेक्स संदर्भात बोलले, अनेक विषय घेऊन त्यांनी मुख्यमंत्री मोदींनी एक दिलासा देण्याचा शेतकऱ्यांना आणि मुक्तानगरकरांना प्रयत्न केलेला आहे। त्यांनी आणखी सांगितलं की बोदवाळ उत्सव जलसिंचन योजनेच्या संदर्भामध्ये टप्पा क्रमांक 2 याच्यासाठी पंतप्रधान मोदींशी म्हणजे केंद्राशी चर्चा करून केंद्र राज्याच्या शेअरिंगमध्ये तो दुसरा टप्पा लवकरात लवकर चालू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न मी लवकरात लवकर करेन। मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आश्वासन आहे, राज्याच्या प्रमुखांनी दिलेलं आश्वासन असल्यामुळे आज आमचा मुक्तानगर मतदारसंघ त्या आशेने त्यांच्याकडे पाहतो आहे की लवकरात लवकर हे परिवृत्त होईल। भाऊ, अजून यांची भेट झाली आता ते त्यांनी सांगितलं ना, त्यांनी त्या विषयातही उत्तर दिलं की मी अनेक नेत्यांच्या भेटी घेत असतो, म्हणून मी अमित शहांची भेट घेतली असेल, मग आता ते त्यांची वैयक्तिक भेट असेल हरकत नाही, पण शेवटी तुम्ही म्हणजे माध्यम किंवा लोक याला राजकीय दृष्टीने पाहत असता ना, त्यामुळे मला असं वाटलं की का ते परत पार्टी चेंज करताय काय असं मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला तशा पद्धती बोललो। मला माहीत नाही, मला भेट घेतली म्हणून तसं वाटलं। ते सभेसाठी 50 खोक्यांमधून खर्च करण्याचा आरोप देखील एकनाथ खडसेंनी केलाय। खडसे साहेबांचं आयुष्यच खोक्यांवर गेलं, त्याच्यामुळे त्यांना ते तसं दिसतंय। तुम्ही प्रत्यक्षात त्या सभेमध्ये होते, तुम्ही प्रत्यक्षात त्या लोकांची भावना जाणल्या। लोक 2 वाजेपासून तर संध्याकाळ रात्री 9 वाजेपर्यंत तिथे होते, काय भावनेतून आले होते हे आपण जाणलेलं आहे, प्रत्यक्ष माहोल आपण अनुभवलेला आहे। ते लोक त्यांच्या त्याच्या मतदारसंघातल्या अडचणी घेऊन दुसऱ्यांवेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आलेले आहे, आपल्याला काय मिळू शकतं, आपल्या मतदारसंघात काय मिळू शकतं, आपल्या बेरोजगारीचा प्रश्न कसा सुटू शकतो, आपल्या अडचणी काय संपू शकतात, ह्या एका आशेतून सगळी मंडळी आलेली होती मतदारसंघातले, फक्त शिवसेनेचे नव्हे तर प्रत्येक मतदारसंघातला मतदार हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदेच्या दृष्टिकोनातून खूप आशावादी आहे आणि काहीतरी होईल या महाराष्ट्राचं चेंज, या महाराष्ट्राच्या विकासाला गतिमानता येईल या हेतूने तिथे आलेला होता। त्याच्यामुळे काही खोके बिके कोणाला काय म्हणायचं, म्हणून त्यांच्याकडे दुसरे मुद्दे राहिलेले नाही। इतके सुंदर निर्णय ह्या 2-2.5 महिन्यामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयाने घेतलेले आहे की महाराष्ट्र राज्याची गतिमानता तुम्ही आपण बघतोय आणि लवकर 2-2 महिन्यात काही लोकांना जर असं वाटत असेल की लगेच काहीतरी निर्णय होतील लगेच काहीतरी बदलून जाईल, तर यांच्याकडून 15-15 वर्ष सत्ता कंटिन्यू भोगल्यानंतरही बदललेलं नाही आहे। 2 वर्षात 2 महिन्यामध्ये जे काही चाललं आहे ते योग्य गतीने चाललं आहे असं मला वाटतं आणि लवकरात लवकर बदल आपल्या सगळ्यांच्या दृष्टीपथात पडेल असं मला वाटतं। स्वतः एकनाथ शिंदेने देखील तो मुद्दा छेडला की तुमच्या निवडून येण्यामागे गिरीश महाजनांनी मदत केलेली होती, नेमका हा विषय काय? नाही, तो एक ती सारोडी होती। गिरीश महाजन अतिशय निष्ठावंत चांगला कार्यकर्ता माणूस आहे। तुम्ही जर बघितलं गिरीश भाऊंना मानणारा वर्ग जळगाव जिल्ह्यात आहे, पण प्रत्येकाचा त्याच्या समाज छोट्या छोट्या समाजाच्या लोकांचा प्रभाव असतो। गिरीश भाऊंचा जो समाज ज्याच्या मत ज्याच्या ठिकाणी म्हणजे ऐनपूरसारख्या गावामध्ये 1,000 मतांनी मी मागे आहे,
विटव्या गावामध्ये 200 मतांनी मागे, दसनूरमध्ये मागे, म्हणजे जिथे जिथे गिरीश भाऊंना मानणारा त्यांचा समाज स्वतःचा वैयक्तिक ज्या ज्या गावांमध्ये आहे त्या त्या गावांमध्ये खूप जास्त मतांनी मी मागे आहे. गिरीश भाऊंनी प्रामाणिक काम केलं आहे आणि गिरीश भाऊंनी तर केलंच गेलं आहे, पण काही प्रशासनाला अधिकारी पण माझ्याविरोधात फिरत होते. तुम्हाला चांगलं माहीत असेल, ज्यांनी आयुक्तपद भूषवलं असे लोकही माझ्याविरोधात फिरत होते. त्याच्यामुळे गिरीश भाऊ आणि त्यांनी प्रामाणिक काम केलं आहे. काही म्हणजे मुख्यमंत्री मोदींनी सहज गमतीशीर बोललं असेल असं मला वाटतं आहे. गिरीश महाजनांनी मला मदत केली असती तुम्ही 2020 मतांनी निवडून आलो असो. राष्ट्रवादीच्या भरोश्यावर निवडून आलेले आमदार असंही त्यांनी टीका केलेली. मी कुठे नाही म्हणतोय, राष्ट्रवादी काँग्रेसने मला पुरस्कृत केलं होतं आणि त्याचा मला फायदाच झालेला. मी म्हणजे अवघ्या 2000 मतांनी निवडून आलेलो आहे. त्याच्यामुळे मी मान्यच करतोय की राष्ट्रवादी काँग्रेसने जर माघार घेतली नसती तर मला अडचण आली असती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने माघार का घेतली हा बी तो विचार केला गेला पाहिजे ना. भाऊ बघायला गेलं तर शिंदे कारण भाजपची युती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने माघार खडसेंना त्या मतदारसंघात पराभूत करण्यासाठीच घेतली होती एवढं तर सगळ्यांच्या लक्षात आलेलं होतं. खडसेंना जरा त्या काळामध्ये ते मी जो आज चालला आहे तो त्या काळात होता, म्हणून त्यांनी मला मदत केलेली होती. 2014 नाही केली होती. 2014 मी 76,000 मतं घेतले होते, राष्ट्रवादीने 6,600 मतं घेतले होते. त्या टायमाला माझा पराभव झाला होता. ह्या टायमाला 1-1 लढाई झाल्यामुळे मी पण मान्य करतो की राष्ट्रवादीची मदत मला त्या टायमाला मिळालीच आहे. थेट असा दावा करते की चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केलं होतं, त्यांच्यामागे फक्त काही हजार मतांचा त्यांच्यामागे लोक आहेत. राष्ट्रवादीची ज्या ठिकाणी ताकद राष्ट्रवादी दावा करते. बघा, प्रत्येक पक्षाने त्याचा त्याचा दावा करणे हा लिगल विषय आहे, तो काही चुकीचा नाही आहे. पण 2014 निवडणूक जर बघितली तर जरा ते आकडे मला स्पष्ट करून घ्या, ते जरा अभ्यासाला कमी पडत आहे. 2014 काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप चारही वेगवेगळे लढलेले होते आणि त्या टायमाला जे त्या त्या चिन्हावर मतदान पडलं आहे ते तर तुम्ही ग्राह्य धराल की नाही. ते मतदान ग्राह्य धरणार नसाल तर मग गोष्ट वेगळी आहे. आणि मला त्या त्या पक्षाने त्याचे त्याचे माझे मतदान इतकं असं म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. राष्ट्रवादीने पुढच्या वेळेस जर तुमच्या विरोधात जर तुम्ही रिंगणात असला तर मग तुमचा दावा कसा असेल? कसला दावा? विजयाचा. जर समजा तुम्ही उमेदवार असले तर त्याला वेळ येऊ दे ना, एवढा लवकर कसं घेताय ते जरा तुम्हाला मी थोडंसं राहू दे ना गोपनीय. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सांगू का मी आपल्याला, शिवसेना भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अशी महाविकास आघाडी असताना 5 शिवसेनेची म्हणजे मी शिवसेनेला पाठिंबा दिला असं ते स्वतःच म्हणत होते. मुख्यमंत्री मोदींना पाठिंबा दिला असं ते म्हणत होते. 4 शिवसेनेचे धनुष्यबाणावर निवडून आले आणि मी त्यांना पाठिंबा दिला. 5 जागेवर त्यांची फिल्डिंग लावणे सुरू होती. आणि आता मधल्या काळात तुम्ही बघितलं असेल की चोपड्याची जागा लताताई आजही आहे. उद्या ते येतील, उद्या निवडणूक झाली तरी आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू. पण त्यांचीच मारामारी झाली ना. शिवसेना म्हणते आम्ही लढू, राष्ट्रवादी म्हणते आम्ही लढू. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ज्याच्यावर आघाडी करावी केली त्याच्याच जागा पाडून त्याच्याच जागेवर आम्ही निवडून येऊन 100 टार्गेट ठेवायची जर हे केली आहे तर त्यांचं त्यांचंच कुठं जमत आहे? तो एक विचार केला पाहिजे. जिल्ह्याची स्थिती काय? जिल्ह्यामध्ये 11 विधानसभामध्ये 10 राष्ट्रवादी लढते आणि 10 5 शिवसेना निवडून आली आहे. मग आता ते शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे की राष्ट्रवादीचे? हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जर हा त्यांना क्लिअर केला पाहिजे. हा बोलण्याचा काय अधिकार आहे? भाऊ ते बोलले की ते जन्म पण झालेला नव्हता बा तुमचा, तुम्ही काय करशाल बोलतात बा. असं ते मुक्ताईनगरला जे नाव आहे बा मुक्ताई ते सुद्धा मी दिलंय बा. नाही ऐका, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या जन्माचा आणि मरणाचा हिशोब त्यांनी काही काढू नये. ते 1989 ज्या उभे राहिले ना चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत शिवसेना भाजपा म्हणून चंद्रकांत पाटील बरोबर होता. पण ज्या लोकांनी मदत केली त्यांनी मदत केली हे कधीच म्हणण्याचं त्यांच्यावाली स्वतःचं धाडस नाही आहे. याला धाडस लागतं. मी सांगतोय मला राष्ट्रवादी मदत केली हे माझं धाडस नाही आहे. माझं मी त्यांच्याप्रती माझं कर्ज मी आजही त्यांच्याप्रती ऋणी होते. मी ऋणी आहे त्यांच्याप्रती असं आलं का लक्षात? तेवढं ते काय बोलतात ते मला त्याचे देणे घेणे नाही आहे. आणि राहिला विषय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की परत निवडून यावून दाखवावं तर कोणती आता झेडपी पंचायत समितीच्या निवडणूकमध्ये का छोट्या गटामध्ये चला पंजाला लढवून घ्या त्यांना. मला तुमच्या कुटुंबातल्या माझ्या कुटुंबातला उभा करून घेऊ. ते अडथळा आहे तुमच्यासाठी, म्हणून तुम्ही विषारी गरड उठताय. आणि विकासाचा जर प्रश्न केला तर प्रत्येक गोष्ट नाथा भाऊने केलेली आहे. ऐका, त्यांनी मान्य तरी केलं किमान कोणीतरी अडथळा आहे म्हणून. जिल्ह्यातच काही काही लोक अडथळा होता. इथे आम्ही त्यांनी केलं म्हणजे 30 त्यांनी सगळे पद भूषवले. 90 आमदार झाले, 95 मिनिस्टर झाले, गटनेते झाले, विरोधी पक्षनेते झाले, 12 खात्याचे मंत्री झाले. एवढे सगळे पदं भूषवल्यानंतर किरकोळ कारकोळ कामं तर होतच असताना तालुक्याची निर्मिती ही सर्वांगीण विकासाची आहे. जळगाव जिल्ह्याचे 13 15 झाले ते त्या त्या गरजेनुसार झाले ना. आणि मुक्ताईनगरचं नाव मुक्ताईनगर केलं हे त्यांना असं वाटत असेल की त्यांनी खूप उपकार केला तर त्या याच्यावर तुम्हाला 30 त्या मतदारांनी निवडून पण दिलं. पण आज टपरीयुक्त मुक्ताईनगर आहे हे सांगण्यासाठी काही दुसरा पुरावा लागणार आहे का?
तुम्ही जरा मग प्रत्यक्षामध्ये जरा व्हिजिट करून घ्या मुक्ताईनगर जी. आज मुक्ताईनगर शहरात आम्ही आज 100% दूषित पाणी पितो, 100% दूषित. 30 वर्षामध्ये मुक्ताईनगरचा व्यक्ती पाणी नाही पिऊ शकला व्यवस्थित. मुक्ताईनगरच्या त्या फासे भारती तिकडच्या कंपनीला आजही आरोग्य सेवा मिळत नाही आहे. ते TSB आहे, OTSB आहे, TSB होऊ शकले नाही. म्हणजे 100% आदिवासी होऊ शकले, 100% आदिवासी गाव आहे. मी प्रयत्न करतो आहे असंख्य विषय. मी तुम्हाला घोडसगाव उपसा जलसिंचन योजनेचा विषय सांगतो. घोडसगाव उपसा जलसिंचन योजना आहे, ती योजना पूर्ण झाल्यावर किती ओली क्षेत्र ओलिताखाली आलं, ती योजना तुम्ही पूर्ण केलेली आहे, किती क्षेत्र ओलिताखाली आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एवढे पदं भूषवल्यानंतर वरणगाव तडवेल उपसा जलसिंचन योजना जी आहे ही पूर्णत्वाकडे नाही गेली. 30 वर्षामध्ये याला जबाबदार कोण आहे? गतिमानता सांगताना विकासाची, मग ते काय आपण काय करत होतो? त्यांनी आता परवा सांगितलं की ते बस डेपोवरती तिथे मी सुचवलेलं होतं. हे 2014 ते 2019 त्यांच्याकडे 12 खाते होते आणि 12 खात्याचे ते ताकदवर मिनिस्टर नेक्स्ट टू CM होते. अशी सगळी स्थिती तुम्ही आपण अनुभवलेली आहे, जळगाव जिल्ह्याने अनुभवलेली आहे. अनेक विभाग त्यांच्याकडे, त्यांनी सांगितलं की त्या ST डेपोमध्ये कॉम्प्लेक्स मी सुचवलं होतं, त्याचे मिनिट्स माझ्याकडे आहे आणि मी सुचवल्या. मग तुम्ही सुचवल्यानंतर 5 वर्षात तुमच्याकडे होऊ नाही शकलं, इतकी कमी किंमत होती तुमची तिथे. मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे जर वापस घेतले, कामात सर्वांना छत्रपतींची प्रतिमा बसवायची, पुतळ्या बसवायची परवानगी मिळायला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला नको. त्यावर तुम्ही समजा त्याच्यावर काय समजायचं? सर्वसामान्य माणसावर दाखल झालेले खोटे गुन्हे त्या काळामध्ये 2019 ज्या दिवशी हे गुन्हे दाखल झाले, त्याच्या एक दिवसापर्यंत निवडणूक इलेक्शन निवडणूक झालं होतं, 100% त्या ग्रामपंचायतीतून माझी सत्ता आली होती. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तो बाजूला राहिला आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तर गल्लोगल्ली बसले पाहिजे ना. प्रत्येकाला वाटतं की त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजे, गल्लोगल्ली बसले पाहिजे. यांना काही अडचण असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तर मी काही बोलू नाही शकत त्या संदर्भात. भाऊ, मुख्यमंत्री बोललेले की चंद्रकांत मी तुझ्या पाठीशी.